हजारो वर्षांपूर्वी सामुद्रिक शास्त्राची निर्मिती झाली. एखाद्या व्यक्तीकडे पाहून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये कोणती असतील आणि एकंदरीतच त्या व्यक्तीचं भविष्य कसं असेल हे सामुद्रिक शास्त्र अगदी अचूक सांगतं. आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्रियांचे केस त्या स्त्रियांबद्दल काय सांगतात. होय मित्रांनो, स्त्रियांचे केस हे स्त्रियांबद्दल बरंच काही सांगून जातात. चला तर जाणून घेऊया की एखाद्या स्त्रीचा स्वभाव तिच्या केसांवरून कशा प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो. नंबर एक, ज्या स्त्रीचे केस घनदाट असतात, लांब सडक असतात, काळेभोर असतात, अशा स्त्रिया सौभाग्यवती असतात, गुणवान असतात, आपल्या पतीची काळजी घेतात आणि आपल्या पतीप्रमाणेच आपल्या सासू सासऱ्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई करत नाहीत. एकंदरीत काय तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची अगदी योग्य प्रकारे काळजी घेणाऱ्या या स्त्रिया असतात. नंबर दोन, भुऱ्या रंगाच्या स्त्रिया. ज्या स्त्रियांचे केस भुऱ्या रंगाचे असतात, या स्त्रिया एखादं मोठं उच्च स्थान प्राप्त करतात. त्यांना ऍक्टिंगमध्ये विशेष रुची असते. ऍक्टिंगप्रमाणेच संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा त्या प्रगती करतात. फॅशन जगतामध्ये या भुऱ्या रंगाचे केस असणाऱ्या स्त्रिया मोठं नावलौकिक प्राप्त करू शकतात. नंबर तीन, ज्या स्त्रियांचे केस गुच्छेदार असतात, अशा स्त्रिया तेज तर्रार आणि तेज स्वभावाच्या असतात. आपल्या पतीला आपल्या काबूत कसं ठेवता येईल, स्वतःचाच वरचष्मा आपल्या कुटुंबावर कसा राहील यासाठी त्या प्रयत्न करतात. आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेण्याबाबत त्या उदासीन असतात. नंबर चार, ज्या स्त्रियांचे केस दुतोंडी म्हणजेच समोरून दोन तोंड असलेले असतात, अशा स्त्रिया तेज तर्रार तर असतातच, मात्र भांडखोर प्रवृत्तीच्या असतात. यानं त्या कारणाने सतत भांडत राहतात आणि कुटुंबामध्ये आपलाच वरचष्मा कसा राहील यासाठी प्रयत्न करतात. प्रसंगी दुसऱ्याची मन दुखवायला सुद्धा त्या मागे पुढे पाहत नाहीत. नंबर पाच, सोनेरी केस असणाऱ्या स्त्रिया. ज्या स्त्रियांचे केस सोनेरी असतात, या स्त्रिया अल्पायुषी मानल्या जातात. या स्त्रियांचं आयुष्य खूप जास्त नसतं, मात्र जितकं आयुष्य त्यांना लाभतं त्या आयुष्यामध्ये त्या काही ना काहीतरी चांगली गोष्ट नक्की प्राप्त करतात. एखादं असं काम करून जातात की त्यांचं स्मरण येणाऱ्या पिढ्या या कायमस्वरूपी ठेवतात. नंबर सहा, ज्या स्त्रियांचे केस त्यांच्या केसामध्ये जो भवरा असतो तो समोरच्या बाजूला असतो, अशा स्त्रिया चंचल स्वभावाच्या असतात, विलासितेचं जीवन जगतात आणि आपल्या सौंदर्याप्रती खूप जागरूक असतात आणि म्हणूनच सौंदर्य प्रसाधनांवर खूप खर्च करतात. या स्त्रिया स्वतंत्र विचारधारेच्या असतात आणि नोकरी करणं त्यांना पसंत असतं. नंबर सात, ज्या स्त्रियांच्या केसातील भवरा हा डाव्या बाजूला असतो, या स्त्रिया चिडचिड्या स्वभावाच्या असतात, खूप लवकर रागावतात, मात्र आपल्या मुलाबाळांची खूप चांगली काळजी घेतात, आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण खूप चांगल्या प्रकारे करतात. ज्या स्त्रियांच्या केसातील भवरा उजव्या बाजूला असतो, अशा स्त्रिया बुद्धिमान असतात, लॉजिकने सर्व काही कामं करतात आणि काहीतरी मोठं काम करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसून येतो. ज्या स्त्रियांच्या केसातील भवरा हा मध्यभागी असतो, अशा स्त्रिया सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात, समाजाविषयी त्यांना मोठी तळमळ असते. या स्त्रिया एखादी सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावलौकिक कमावतात. नंबर नऊ, ज्या स्त्रियांचे केस घुंगराले असतात, अशा स्त्रिया सुंदर पुत्रांना जन्म देतात आणि अशा स्त्रियांचं वैवाहिक जीवन हे अत्यंत सुखमय असतं. आपल्या पतीची काळजी घेतात आणि अशा स्त्रियांना असा पती मिळतो की जो त्यांची सुद्धा म्हणजे आपल्या पत्नीची सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतो. यांचं वैवाहिक जीवन पाहून इतर लोक त्यांच्यावरती जळू शकतात. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ ज्या ज्यावेळी आम्ही पोस्ट करू त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये. याबरोबरच धन्यवाद, थँक्यू.